कशात आहे? भाव भक्तीत आमचं हित आहे. जर मनात भाव असेल तर खऱ्या अर्थानं भक्ती आहे. काय भक्ती आहे आणि भावाची ताकद आहे. देव भावाचा भुकेला. मला महाराज काय म्हणतात, देवाला काय आवडते? प्रत्येकाची आवड वेगळी वेगळी आहे. कोणाला गाडी आवडते, कोणाला घोडी आवडते, कोणाला माळी आवडते. काही काही जीव रचनामध्ये गुंतलेत. प्रत्येकाची आवड निवड वेगळी आहे. पण भगवंताला काय आवडते? आनंद कोटी प्रमाण नाईक ज्यानं सगळं काही निर्माण केलंय, पण अशा परमात्म्याला काय आवडते? महाराज कशी कमाल आहे. त्याला ते आवडत, आपण ते त्याला दिलं पाहिजे. उच्च नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखून या. नुसतं आवडतच नाही तर त्या आवडणाऱ्याच्या घरी येते, त्याला मदत करते, त्याचे काम करते. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू नेती, मागे पुढे राहून त्याचा सांभाळ करते, त्याला कुठली तकलीफ होऊ देत नाही. भक्ताची काम करतो भगवंत. जनाबाई संघ गौऱ्या थापल्या, कबीराचे शेले विणले, अर्जुनाचे घोडे धुतले, मिलनीची बोर खाली, अशी भक्ताची काम करतो. फक्त आपलं तसेला आपला भाव तसा भगवंताला आपल्याला समर्पित करता आला पाहिजे. आणि महाराज भाव असेल तरच खऱ्या अर्थानं प्रेम आहे. कारण प्रेमाच्या पोटीच भक्तीचा जन्म होतो, सेवेचा जन्म होते. मनात प्रेमच नसेल भक्ती कुठून होईल, सेवा कुठून होईल? महाराजाविषयी जर माझ्या मनात प्रेमच नाही, भावच नाही, मी कुठलं सहकार्य करेल? किंवा महाराज मला कुठलं करतील? जगात कुठलाही प्रकार घ्या तुम्ही, प्रेम असल्याशिवाय सेवाच नाही, सेवेचा जन्मच होत नाही. तसं परमार्थामध्ये सुद्धा, भक्तीमध्ये सुद्धा भावाची प्रेमाची गरज आहे. आणि हे नसेल तर भक्ती भावेविना भक्ती, भक्तीविना शक्ती, भावेविना भक्ती, भक्तीविना मुक्ती, बळविना शक्ती बोलू नये म्हणले. भावाशिवाय भक्ती होऊ शकत नाही. अंगात बळच नाही तर मी म्हणायचं का महाराज तुम्हाला दाखवतो म्हणून? कसं या प्रत्येकाचं प्रत्येकाला ते कनेक्शन जोडलेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आम्हाला जर भक्ती करायची असेल तर मनामध्ये आमच्या भाव आहे. आणि जर आमच्या मनात जर भाव झाला, भाव धरून जर आम्ही भगवंताची भक्ती जर केली, तर एका ठिकाणी महाराज काय म्हणतात पहा. ही पाचवी रात्र आहे, पाचवी रात्र आहे म्हणून स्पीकर साध्य येणं झाले. त्याची तरी काय चुकी बिचार.
अरे म्हणून मी एवढ्यासाठी सांगतोय की भाव पाहिजे. लक्ष्मी सहित शोभे नारायण, युगच घरामध्ये लक्ष्मी गजबज भरली नाही. भक्ती तशी आहे, भाव तसा आहे. आणि भक्ती म्हणजे काय, निवड टाळ कुटणेच नव्हे, वेगवेगळ्या पद्धतीनं करता येते. महाराज आमच्या सेवेतून भक्ती करतात. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ, तिला प्रत्येकाच्या रूपामध्ये भगवंताचं रूप दिसते. अशी जेव्हा समष्टी जेव्हा निर्माण होते जीवाच्या ठाई, तेव्हा महाराज आझाद वाजाने भक्ती करते. जे जे भेटे भूत भेटे मानीचे भगवंत, ही वृत्ती निर्माण व्हावी लागते, ही तदाकार अवस्था निर्माण व्हावी लागते. खूप असं बाहेर बारीक चिंतनाच्या गोष्टी आहे. असो ऐका सज्जनो, गोविंदरावजी दिगंबरावजी गिरी 21 रुपयाची भेट, परमेश्वर राव पिंपळगावकर 21 रुपयाची भेट, व्यंकटरावजी आचारी 21 रुपयाची भेट, ज्ञानेश्वरावजी मरोरे 21 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल सर्व भक्ताचा भक्तमळच्या वतीने मनापासून आभारी आहे. माझ्या पिंपळकोटा गोपवाड येथून ज्ञानेश्वरावजी आप्पाजी गव्हाणी यांच्याकडून 21 रुपयाची भेट पाठवली भेटीबद्दल भक्तमळच्या वतीनं मनापासून आभार. आत्मा परमात्मा संबंध मुळीचा, मग बिघडला कुठं? Thank you.
साधू संत सांगतात या गोडीचा साधू संतांनी अनुभव घेतला अनुभव आले अंगा ते या जना सांगत असे आणि त्यांनी जंगलाला सांगले अनुभव घेऊ काही काही क्षेत्रातला माणसं अनुभव आहे काही काही क्षेत्रात माणसं अनुभवी माणसं असतात म्हणतात की एका दिवशी आलेला विचारा म्हणतात एखादी गोष्ट आमच्या पिंपळ गोड्यामध्ये असा एक माणूस आहे संजय कोंपलवार नांदेड जिल्ह्यातल्या कुणी भजनेचा नंबर मागत आहे ना भजनेचा मृदंग्याचा पेटी मास्तरचा अशी मोठीच्या मोठी डायरीज केली त्या माणसानं प्रत्येकाचा फोटो प्रत्येकाचा मोबाईल नंबर तसा साधू संतांनी अनुभव घेतला या ठिकाणी आणि हे अनुभव घेण्यासाठी जाऊन संसार बसलो आम्ही हे तुच्छ वाटलं अनुभव आलीच्या नंतर नाही असं वाटलं हे बाजूला सारत गेले आणि म्हणून तुकी का तुलनेशी बरम तुकयाशी आले अशी अवस्था प्राप्त झाली महाराज एखादी अनुभव घेतल्याच्या नंतर एखादा चांगला जर माणूस असेल खरंच तर त्याला साधं वरण बघा वरणामध्ये मीठ कमी पडलं तर चटकन कळते की हे आळणी झाले मिठाचा आणा म्हणतात चहा जर साखर पडली नसेल तर मग ते लई सपक झाले का पिऊन माहीत असते तसं परमार्थामध्ये सुद्धा अविट आणि अविनाश काय आहे त्याचा अनुभव ज्यांनी घेतो आणि या परमार्थात कशाने काय होती ही ज्याला ज्याला कळालं ते आढळ पदावर जाऊन बसले आणि ज्याला नाही कळालं तिकडे हा जन्म मृत्यू जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये फेऱ्या मारत बसले जन्मायचं मरायचं जन्मायचं मरायचं मग ह्या पेशा आमच्या कुठेतरी कमी झाल्या पाहिजेत पेशा करायच्या कसल्या बोर्डावर हेच ना झाली आणि ती केस बोर्डावर यावी आणि रिझल्ट फायनल चांगला लागावा असं जर वाटत असेल तर ज्यांनी अनुभव घेतलाय असे वकील माणसांना लावले पाहिजे त्यांचं वकील पत्र घेतलं पाहिजे साधा आम्ही रस्त्यानं जर निघालो आमचे ड्रायव्हर साहेब जेव्हा गाड्या चालवतात तर त्यांचं लक्ष जाता जाता वाट्याच्या कडेला रस्त्याच्या कडेला काही दगड लावलेले राहतात दगड आम्ही तिकडून येताना आम्हाला काही दोन तीन दगड भेटले तर त्या दगडावर लिहिलं होतं मुतखेड 5 किलोमीटर मुतखेड 4 किलोमीटर तसं या परमार्थाच्या वाट्यावर बरेचसे काही वाटाडे आहेत ते आपल्याला रस्ता दाखवतात बाबा की हा इकडे बांध दाखवलेला असतो की हा इकडं न्याळीकडे चाललाय हा इकडं नांदेडला चाललाय इकडे एक माळकोट्याला चाललाय ते बाण कळाली पाहिजे आम्हाला ते सांगणारी बाणाची दिशा कळाली पाहिजे का वाट चुकली की वाट लागते चुकलिया वर्म फेरा पडे म्हणलंय मग आमचा फेरा चुकवायचा असेल तर आम्हाला त्या बाणाची दिशा कळली पाहिजे म्हणजे आम्हाला रस्ता दाखवायला रात्रंदिवस